सर्वांना सुप्रभात. संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी, माननीय उपाध्यक्ष महाडिक सर, माननीय सचिव श्री तेरी सर, माननीय उपसचिव खत्री मॅडम, इतर माननीय विश्वस्त रमाकांत शिंदे सर, मुख्याध्यापक धुमाळ सर, इंग्रजी माध्यमाच्या सर्व विभागाच्या मुख्याध्यापिका उषा मॅडम, आयशा मॅडम, माधुरी मॅडम, प्रायोगिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पल्लवी मॅडम, शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी, या शाळेत सेवा देणारा सेवक वर्ग, उपस्थित पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या 73व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मला हा बहुमान दिल्याबद्दल मी संस्थेची मुख्याध्यापकांची अतिशय ऋणी आहे. वास्तविक ज्ञानेश्वर माऊलीची ही कृपा आहे, हा आशीर्वाद आहे, कारण दुसऱ्यांदा या ठिकाणी मी उभी आहे. हा कृपाप्रसाद आणि हा आशीर्वाद हे माझ्या या शालेय कारकिर्दीतलं संचित आहे असंच मला वाटतंय. भारताचं स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 भारताला प्राप्त झालं. स्वातंत्र्यानंतर भारताचा कारभार सुरळीतपणे चालू होण्यासाठी राज्यघटना अंमलात येणे गरजेचे होते. त्यासाठी संविधान समिती नेमण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान समितीने राज्यघटनेचा मसुदा तयार केला. हा मसुदा ही राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 स्वीकृत करण्यात आली. त्यानंतर 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी ठरवला गेला. 26 जानेवारी हा दिवस ठरवण्याचं एक ऐतिहासिक कारण होतं. भारताच्या इतिहासामध्ये 26 जानेवारी 1930 रोजी लाहोर या ठिकाणी काँग्रेसचं एक अधिवेशन भरलं होतं. काँग्रेसच्या या अधिवेशनामध्ये त्यावेळचे युवा नेते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातला हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असा ठरला होता. या दिवसाची आठवण म्हणून आपण प्रजासत्ताक दिनासाठी 26 जानेवारी हा दिवस ठरवला गेला. 26 जानेवारी 1950 पासून खऱ्या अर्थाने भारत लोकशाही, सार्वभौम, प्रजासत्ता, निरपेक्ष असे गणराज्य म्हणून नावारूपाला आला. ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आणि गौरवास्पद आहे. आपल्या भारताचे राज्यकर्ते कोणी राजे महाराजे नाहीये, कोणी हुकूमशहा नाहीये, तर या राज्यकर्त्यांना भारताची ही लाखो करोडो जनता आपल्या मताधिकाराद्वारे निवडून देते. मताधिकार हा आपल्या राज्यघटनेने आपल्याला दिलेला सर्वोच्च अधिकार आहे. या अधिकाराचा जबाबदारीने, निष्ठेने आणि प्रामाणिकपणे वापर करून आपण देशाच्या देशाला प्रगतीपथावर नेण्यास हातभार लावला पाहिजे. देशाच्या जडणघडणीबरोबरच देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले अनेक सेनानी, क्रांतिकारक, ज्ञात अज्ञात हुतात्मे ज्यांच्या बलिदानामुळे, त्यागामुळे आज आपण स्वातंत्र्याचे हे सुवर्ण क्षण अनुभवत आहोत, त्याचे भान आपण कायम ठेवले पाहिजे. त्यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करून सजग, सुजाण, जबाबदार नागरिक बनण्याचे
आणि असेच नागरिक घडवण्याचे प्रण आपण घेतले पाहिजे, या दृष्टीने आपण सर्वांनी वचनबद्ध असले पाहिजे। एवढे बोलून मी माझे दोन शब्द मनोगत संपवते। आपण सर्वांनी मला मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली, शांतपणाने ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार। जय हिंद, जय भारत।